उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। मला असं वाटतं का हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे। शिवसेनेची स्थापनाच ही हिंदुत्ववादी विचारांनी त्या ठिकाणी झाली होती, परंतु गेले काही दिवसापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन कुठेतरी हे आपले विचार भरकटले जात होते आणि म्हणून आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, अनेक संघटनेचे पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी नाराज होते आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं का आज जो काही निर्णय झाला यामध्ये ज्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी हिंदुत्ववादी विचार आपल्या बाळासाहेबांच्या पुढे नेण्याचा जो काही पुढाकार या ठिकाणी घेतला, मला असं वाटतं का निश्चित त्याला जोडण्याचं काम अनेकांनी या ठिकाणी केलं। व त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने लोकशाहीमध्ये 2/3 मताधिक्य ज्या बाजूने असतं, गावचा एखादा सरपंच जर निवडायचा असला तर तो 2/3 सदस्य ज्याच्या बाजूने त्याच्याच बाजूचा हा सरपंच होत असतो आणि म्हणून मला असं वाटतं का आम्ही इलेक्शन कमिशनचे देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। संजय राऊत यांनी हा निकाल दुर्दैवी असल्याचं म्हटलंय, मला असं वाटतं का तेच दुर्दैवी आहे, या शिवसेनेला दुर्दैवी येते, त्यांच्याच विचाराने त्यांच्याच या मूर्खपणामुळे हे सगळी वाट लागली आमची ओरिजिनल पवाराची, आमच्या ओरिजिनल परिवाराची। निकालाचं पहिल्यांदा मी स्वागत करतो। आपण बघतात की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण हा आनंद नुसतं चिन्ह मिळाल्याचं नाहीये, खऱ्या अर्थानं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर, यांच्या विचारांचा वारसा घेऊन माननीय एकनाथ शिंदेजीत चाललेत, त्याच्यावर आज खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब झालंय। हा शिवसैनिकांचा विजय, कडव्या शिवसैनिकांचा विजय, हा खऱ्या अर्थानं त्या विचारांचा विजय। आणि आपण बघत आहात की गेले काही वर्ष प्रत्येक शिवसैनिक हा अस्वस्थ हक्काचं चिन्ह मिळालंय, आता आपल्याला महाराष्ट्रात खऱ्या शिवसेनेचा भगवा दिसेल। आता उद्या शिवरात्र पण आहे, परवा शिवजयंती आहे, अशाच मुहूर्तावरती हा निर्णय आलेला आहे, ती आपल्याला दिसेल, ती तुम्ही बघा, शिवसैनिकाचा उत्साह या शिवजयंतीत बघा। निवडणूक आयोग जो आहे तो केंद्र सरकारच्या अधीन आहे आणि केंद्र सरकारच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल न ऐकता जो निर्णय दिलाय तो योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चित, कोण म्हणतंय की केंद्राच्या अधीन आहे? लक्षात घ्या, ह्या सगळ्या एजन्सीज, ह्या सर्व संस्थांबद्दल अशा पद्धतीचा आक्षेप घेणं हे अत्यंत चुकीचं आहे। आम्ही सुद्धा वाट बघितली, आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक जण आमचे वकील तिथं भांडलेले आहेत आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हा सत्याचा विषय आहे।